नमस्ते बालमित्रांनो, आज आपण गणित या विषयातील आकृतिबंध म्हणजे अतिशय सोपा विषय घेऊन शिकणार आहोत। आकृतिबंध ज्याला इंग्रजीत म्हणतात पॅटर्न, आकृतीचा बंध म्हणजे आकृतीचा साचा, एक प्रकारचा ठराविक साचा। तो कसा ओळखायचा याचा सराव आपण घेणार आहोत। गर्दी जाणे टाळा, मास्क वापरा, 18 वर्षावरील व्यक्तींचे, घर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे लसीकरण करून घ्या, हे घरच्यांना तुम्ही सांगायचं आहे। आता पहा, मी इथे चित्र दिलेलं आहे तीन पानांचं, हे तीन पानं सुद्धा एक आकृतिबंध आहे। आता इथे एक बेडशीटचा कडा घेतलेली आहे मी, इथे सुद्धा एक आकृतिबंध आहे। आधी फक्त तुम्ही निरीक्षण करून घ्या, इथे सुद्धा गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन असं एक विशिष्ट प्रकारची डिझाईन काढलेली आहे ह्या कापडावर। त्याच्यापासून निघणाऱ्या रेषा सुद्धा विशिष्ट प्रकारच्या आहेत। इथे पहा, मी पाठ्यपुस्तकातील चित्र घेतलेलं आहे, पतंग भोवरा फुगा, पतंग भोवरा फुगा म्हणजे ए बी सी किंवा अ ब क अ ब क अशा प्रकारे हे मांडणी याची केलेली आहे। म्हणजे आकृत्या ज्या आहेत किंवा चित्र जे आहे त्यांचा एक विशिष्ट क्रम आहे। आता इथे सुद्धा मी एक पान घेतलेला आहे पाठ्यपुस्तकातीलच, आपल्या लाल चौकोन आणि पिवळा चौकोन, लाल चौकोन आणि पिवळा चौकोन म्हणजे ए आणि बी, पुन्हा ए बी असा क्रम आहे। इकडे दोन त्रिकोण हिरवे आहेत आणि तिसरा त्रिकोण वेगळा आहे, जांभळ्या रंगाचा आहे। म्हणजे दोन त्रिकोण सारखे आहेत आणि तिसरा त्रिकोण वेगळा आहे, तर याचा क्रम कसा येईल, ए ए बी किंवा अ अ ब। नंतर इकडे एक सरळ फूल आहे, त्या फुलाचा हा तुरा आहे, शेंडा आहे किंवा आणि खाली दोन पानं आहेत। परत दुसऱ्या चित्रामध्ये फूल उलट केलेलं आहे, तिसऱ्या चित्रामध्ये फूल परत सरळ केलेलं आहे, चौथ्या चित्रामध्ये पुन्हा उलट केलं आहे, म्हणजे याचा क्रम कसा आला, अ ब किंवा ए बी ए बी ए बी। तिसऱ्या चित्रामध्ये आपण हिरवं फूल आणि लाल फूल आणि चार गोल छोटे छोटे गोल चार पोकळटिंब दाखवलेले आहेत, म्हणजे ए बी सी ए बी सी ए बी सी असा क्रम आहे। आता इकडे सर्वात खालचं जे चित्र आहे याच्यामध्ये प्राण्यांचे वेगवेगळे तोंड दाखवलेले आहेत, तोंडाचे चित्र आहेत। तर इथे हत्ती, मला वाटतं घोडा आणि जिराफ। तर ए बी सी इथे सुद्धा कोणता क्रम येतो, ए बी सी ए बी सी ए बी सी। अशा प्रकारे आपण वेगवेगळे आकृतिबंध शिकलो की ज्यांचा क्रम कधी ए बी असतो, कधी ए ए ए बी असतो, कधी ए बी सी, कधी ए बी बी सी असतो, कधी ए बी सी सी असतो, म्हणजे एक ठराविक क्रमाने तो ते चित्र पुन्हा पुन्हा किंवा ती आकृती पुन्हा पुन्हा येते। याचाच अर्थ काय, तर आकृतिबंध म्हणजेच वेगवेगळ्या आकारांचा, आकृत्यांचा, रंगांचा पुन्हा पुन्हा येणारा तोच तो क्रम होय। म्हणजे ए नंतर ए आणि बी, पुन्हा ए ए बी, म्हणजे सारखा सारखा क्रम त्याच प्रकारे येतो, एक दोन तीन एक दोन तीन अशा प्रकारे। तुमचा हात रुमाल, आईच्या साडीची किनार, बेडशीट, टॉवेल, टेबल क्लॉथ यांच्यावरील आकृतिबंधांचे निरीक्षण करा। आईच्या साडीच्या किनाऱ्याला सुद्धा एक ठराविक आकृतिबंध असतो, एक ठराविक नक्षीकाम असतं, आणि ते नक्षीकाम कसं आहे किंवा टॉवेलवर असतं किंवा बेडशीटच्या कडेवर असतं किंवा तुमचा हातरुमाल असेल त्याच्यावर असतं, तर नीट निरीक्षण करा आणि ते स्वतः स्वतःला समजून घ्या। व्हिडिओ आवडलाय ना, मग नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। शेअर करा म्हणजे काय, आपल्या इतर बालमित्रांना पाठवा, शैक्षणिक बंधू भगिनी असतील तर त्यांनी आपल्या शैक्षणिक ग्रुपवर जरूर जरूर पाठवा। आणि एकच मिनिट, एक मिनिटाच्याही पेक्षा कमी वेळ देऊन लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा एकदा सांगते, गर्दीत जाणे टाळा, मास्कचा वापर करा आणि 18 वर्षावरील सर्व सदस्यांचे लसीकरण करून घ्या। धन्यवाद।